हाय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. आमच्या अनु मॅडम पण बोल काय करते हाय करते ते बघा पॅन घेऊन ते हाय करते. सो गाईज कशा आहात सगळेजण? म्हणलं खूप दिवस झाला आता तुमच्याशी बोलणं, म्हणलं तुमच्याशी बोलावं माझ्या सगळं. शांत बस आलो. माझ्यासोबत अशी ट्रॅजेडी झाली आहे ना, कारण काय सांगू, म्हणजे या भाड्याच्या घरात राहणं इतकं मुश्किल झालं आहे ना. कधी लोक येतील आणि कधी काय करतील मला खरंच सांगता येत नाही. इतका राग येत होता रात्री मला, माझं ध्यानच नव्हतं. माझं म्हणजे इतकी मी आहे ना अनुगपना, इतकी मी इतकी हायपर झाले होते ना रात्री. इतका राग येत होता. आणि हे फर्स्ट टाईम नाही आहे, मी याआधी तुम्हाला सांगितलं नाही की असं असं झालं म्हणून. ते सेकंड टाईम आहे आणि इतका राग येत होता ना मला, खूप म्हणजे खूप राग येत होता. मी काय सांगू तुम्हाला, तर गाईज काय सांगू तुम्हाला, हे रोजच होत चाललं आहे माझ्यासोबत या घरी. म्हणजे इथं जेव्हापासून मी राहायला आले ना, तेव्हापासून काय ना काय गायबच होत आहे माझ्या घरात. गप की आलो काय बोलू दे की मला. सॉरी. तर रात्री मी असं म्हणजे पाणी वगैरे भरत होते आणि पाणी वगैरे भरलं आणि मग खाली सांगायला गेले की मोटर बंद करा म्हणून. आणि तेवढ्यात इथून माझ्या घरातून कुणी तर माझा स्वेटर गायब केला आहे गाईज. आणि तो स्वेटर इतका छान होता, तुम्ही पण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल. इतका नरम आणि इतका छान होता ना स्वेटर तो. यार माझं मन असं एकदम हे झालंय ना, कुणी उचलून नेला काय माहिती. यार घरातल्या गोष्टी गायब होतात. मला माहिती आहे मी सकाळी आणून इथं ठेवला होता मग त्या खुर्चीवर, आणि अचानक कसा काय गायब झाला. मी सगळं विचारलं, यार घरातले म्हणजे बाहेरचे आता स्वेटरसुद्धा म्हणजे घरातल्या वस्तूसुद्धा चोरी करायला लागल्यात लोक. म्हणजे घर असं 2 मिनटं सोडून राहायला भाग नाही. आणि मी बंद करून गेले असते पण आणू इथं बॉटलमधलं दूध पित होती, म्हणलं अजून हे लावलं तर अजून रडत बसल. त्याच्यामुळं मी तसंच पटकन खाली जाऊन मोटर बंद करून येजोपर्यंत इथलं गायब केलं आहे गाईज. म्हणजे या घरात कसं राहावं मला तेच कळत नाही आहे. म्हणजे लोकांना आता कपडेसुद्धा पुराणात झालेत आणि कसं लाजा वाटत नाही घरातल्या वस्तू चोरी करायला, मला हेच कळत नाही बाबा. आम्हाला तर दुसऱ्याचा कपडासुद्धा घालायला नको वाटतो. आणि हे दलिंदर लोक इथले इतके म्हणजे इतके नालायक लोक आहेत ना. आणि हे फर्स्ट टाईम नाही आहे, गेल्या वेळेस पण माझ्या बाहेर टाकते ना मी कपडे वगैरे सुकायला, त्याच्यातले पण गाय हे करतात असं पाय पुसणे वगैरे गायब करतात. म्हणजे लोकांना पाय पुसण्या पण पुरत नाही गाईज. बघा तुम्ही आता तुम्ही सांगा कसं राहायचं इथं. आणि कुणाच्या घरात जाऊन बघायचं तुम्ही सांगा, कुणाच्या घरात जाऊन बघायचं हा बाबा ह्यांनी चोरलं त्यांनी चोरलं. लाजा वाटत नाही का लोकांचे कपडे सुद्धा घालायला त्यांना आणि घरातलं उचलून न्यायला. काय करू मी, कुणाच्या घरात जाऊन बघू आता, कुणाच्या घरात जाऊन बघू की हा बाबा असं असं आहे बघू दाखवा म्हणून तुमचे कपडे. आपल्याला तर बरं वाटतंय का, त्यांना तर चोरायला बरं वाटतंय का, तुम्ही मला सांगा. मला इतका राग येत होता रात्री. मी सगळ्यांना विचारलं, नाही हमारे पास नाही आहे, हमारे पास नाही आहे. अरे तुम्हाला थोडे तरी लाजा वाटू दे. आणि गाईज मी सगळं घरात बघितलं बरं का, माझे तुम्हाला माहिती आहे माझे जास्त कपडे सुद्धा नाही, 2 बॅग आहेत आणि ते समोरच पडलेले असतात एक आणूचं पोतं. सगळं बघितलं, अख्खं घर छान मारलं पण नाही भेटलं गाईज मला. यार म्हणजे या लोकांना कपडे नाही आहेत, कसं राहायचं कसं राहायचं मला तर काहीच कळत नाही. आता मी हे फर्स्ट टाइम नाही, आता घरमालकिनीला सांगायचं असं असं होतं तुम्ही काहीतरी करा म्हणून. खरंच म्हणजे आणि तुम्हाला भांडायला डोळ्यात धरतात असं करतात. यार पण तुम्हाला लोकांचे कपडे चोरायला सुद्धा लाजा वाटत नाही का, लोकांचं घालायला चोरायला लाजा वाटत नाही. यार मला इतका संताप झालाय ना माझ्या गोष्टीचा. आता गावाला जायची इतकी थंडी असणार आहे तिथे आणि बघा हे माझ्यासोबत असं झालं, मी काय करू मला कळत नाही आता, माहिती आहे का. हा आज तर सण आहे, आता या सणाच्या दिवशी जर भांडणं काढले ना उगा ते नेहमीचा खट लागेल. ते काय म्हणतात लागू नये ते म्हणतात ना, त्याच्यामुळे मी गपचूप बसले. पण पचणार नाही ज्यांनी घेतलंय ना त्यांनी माझं, अजिबात पचणार नाही. तर लाजा वाटत नाही लोकांना, स्वेटर चोरतात काय, स्वेटर नाही येत का त्यांना. काय करायचं असल्या लोकांना आणि काय काय उत्तर द्यायची आणि काय बोलायचं असल्या लोकांना खरंच मला कळत नाही. म्हणजे त्यांना साधं कपडे पुरवतात का, स्वतःचे कपडे कमी पडलेत का. अरे
बेकार झालंय ना माझं. मी किती मला असं राकडो असं झालंय मला या घरात. मी आता त्यांना सांगणारच आहे त्या ताईंना की असं असं व्हायला लागलंय, तुम्ही सांगितल्या लोकांना म्हणणार आहे मी तर. आणि माझेच गपडे हा, दुसऱ्यांचं काय नाही माझं काय होत. असले कसले लोक तुम्हीच मला सांगा. जाऊ दे. खूप म्हणजे खूप राग येत होता, म्हणलं हे शेअर करावं, कारण कुठंतरी काय कुठं मन शांत करायचं होतं मला. चला तर आता आज आहे भोगी आणि आवरायचंय मला आता सगळं. आवरायचं म्हणजे घरातला पसारा वगैरे आवरायचंय. या मॅडम काय आता बसणार आहे, या मॅडम काय काय करतात काय माहिती. आता मला चारते थोडंसं आणि मग त्याच्यानंतर काम करते मी माझं. मला माहितीये मी स्वेटर आणून टाकला होता यार खरं तर. घरातला स्वेटर गायब केलाय दलिंद्र्या लोकांनी, काय सांगाव मला काहीच कळत नाही. बघ काहीच कळत नाही म्हणजे यांना घरातल्या वस्तू सुद्धा पुरत नाही. असल्याशिवाय येतात ना मला, पण काय उपयोग नाही तसल्या देऊन. काय सांगू मी, गावाला जायचंय आता आणि असं मी कसं जाऊ. मला थंडीचा खूप त्रास होतो माहितीये का, थंडीचा लई म्हणजे लई त्रास होतो थंडीचा. काय करू आता मी, मला तर रडकून दिला येतो जीव. इतका चांगला स्वेटर होता यार, इतका मऊ होता ना गाईज. असे बाकीचे नॉर्मल स्वेटर नसतात. आणि पहिल्यांदा नवऱ्याने आणला होता तो स्वेटर, काहीतरी गिफ्ट आणलं होतं त्याने आणि ते पण गायब केलं लोकांनी. आलो तर गाईज जाऊ दे तो विषय, आता मला त्याविषयी बोलायचं नाही आहे. आणि आज आहे भोगी तर सगळ्यांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि चला तर चांगलं नवीन वर्षाची चांगली सुरुवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण आहे आपला, सो सगळ्यांनी चांगली सुरुवात करा नवीन वर्षाची. माझी तर सुरुवात बघा अशी झालेली आहे, मला तर काहीच कळत नाही. पण जाऊ दे आता, झालं गेलं आता काय तर त्याला रडत बसून उपयोग नाही आहे. सो जाऊ दे, काय जायचं त्या गोष्टीची गेल्याच आहे आता, आता बोलून काय उपयोग नाही आहे. तर चला गाईज भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा, मकर संक्रांतीच्या पण हार्दिक शुभेच्छा. व्लॉग पूर्ण पहा, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तोपर्यंत बाय बाय.